आता जे आपण संधिवाताबद्दल बोलतोय तर याच्यामध्ये तेच होतं की सगळे सांधे आकडायला लागतात सूज येते दुखणं होतं आणि तुमच्या मुवमेंट रिस्ट्रिक्ट होत जातात असा आत्मविश्वास ढासळलेला किंवा असा कोणता अनुभव तुमच्याकडे आहे का की ज्या अगदीच म्हणजे खूप त्यांना त्रास झालाय आणि आत्मविश्वास गमवून बसल्यात तर अशा कोणाचा अनुभव तुमच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि सगळे होप सोडलेल्या अशा आपल्या एक बँगलोरच्या पेशंट होत्या आणि त्या आपल्याकडे आल्या आणि त्या कशा बऱ्या झाल्या त्या किती त्रासातून गेल्या होत्या त्यांनी सांगितलं ऐकूया आपण नमस्कार मी मोनिका प्रशांत पाटील बँगलोरला असते मी आणि मला दहा ते पंधरा वर्षापासून आमवाताचा त्रास आहे आणि मी खूप म्हणजे त्यावेळेस इलाज केले त्यावेळेस काही आमवात म्हणजे एवढं काही प्रचलित नव्हतं पण त्यामुळे मग मी पेनकिलर खाल्ले आणि त्याचा मला दोन वर्षातच खूप असर झाला म्हणजे की, ते पेन की त्या पेन किलरही काम करायच्या नाही त्यामुळे मग शरीर ॲटोमॅटिक आकडायला लागलं आणि पूर्ण मी बेड रिडन होऊन गेले दोन वर्षातच माझी कंडिशन खूप वाईट होऊन गेली आणि माझं सगळे कामं बंद होऊन गेले मी टेक्स्टाईल डिझायनर आहे स्वतः मी डिझायनिंगचे कामं करायची सगळं माझं स्टॉप झालं आणि मुलगी माझी त्यावेळेस दोनच वर्षाची होती असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात काय झालं आहे असं आणि तरी पण मग मी तशाच याच्यात जगत राहिली एक दिवशी असंच माझी आई मला कॉल केला आणि तिने सांगितलं काय झालं आहे तुला मी काही न बोलता ती मला भेटायला आली आणि त्यावेळेस तिने माझी कंडिशन बघितली की बुवा आता ही काही राहत नाही आम्ही मग त्यावेळेस खूप इलाज चालू केले आयुर्वेद केला ॲलिओपॅथी केली अजून काय असेल ते इलाज केले आम्ही तिथले केरळ इलाज केले इथे मी ॲक्युपेशर बायोपचार सगळं करून चुकली सात आठ वर्ष म्हणजे पैसेही खूप खर्च केला आणि सगळं करूनही माझा काहीही उपयोग झाला नाही आणि मी टी व्ही बघत असायची टी व्ही बघायलाही मला त्रास व्हायचा पण मी निरामयचे प्रोग्राम मी जेव्हा बघायला लागले चांदोरकर सर तेव्हा मुलाखतीला असायचे मध्ये मध्ये अमृता मॅडम त्यावेळेस मी बघितलं की सर सांगायचे की तुम्ही अशी अशी ट्रीटमेंट आहे ही निरामयची की ती घेतल्यावर विनास्पर्श आहे औषधं नाही आहे त्यावेळेस मी विचार करायची की असं कसं असू शकतं तर मी खूप मनात विचार केला की के आपण जावं आणि ट्रीटमेंट घ्यावी तिथे पण नाही जाऊ शकायची मी की मला नेईल कोण मग मी एक वेळा तसंच मिसांना म्हटलं चला आपण चिंचवडला जाऊया आपल्याकडे जरी पैसे नसले तरी जरा मॅडमशी आणि सरांशी बोलूया आणि बघूया काय होतं आहे ते तर मला स्वयंपाक करता यायचा नाही कणिक भिजवता यायची नाही काहीच करता यायचं नाही मुलीलाही सगळा त्रास व्हायचा तशा याच्यातही आम्ही आलो इकडे त्यावेळेस मला चालताही येत नव्हतं असा हात धरून आणलं तर तरी आणि ट्रीटमेंटला मी इथे मॅडमला पहिल्यांदा भेटले आणि ट्रीटमेंटला सगळं पहिल्या आधी हिस्ट्री सांगितली तर मॅडम बोलल्या तू आता रडायचं नाही काहीच करायचं आहे मला बोलताही यायचं नाही अक्षरशः मी रडत होती तर मॅडम बोलल्या तू रिलॅक्स हो आणि काहीही विचार करू नको तू चांगली होणार आहे आणि बस एवढाच विचार कर आणि त्या दिवसापासून मी रडणं सोडून दिलं आणि ट्रीटमेंट रेग्युलर घ्यायला लावली पहिल्याच ट्रीटमेंटने त्यांनी मला ट्रीटमेंट दिली मी स्वतः माझी माझी बाहेर आली आणि मग मी नंतर बँगलोरला चालले गेले ट्रीटमेंट घेत 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 दोन तीन महिन्यात नंतर मला फरक जाणवायला लागला पहिले युरिनमध्ये मला फरक जाणवला तो इलाज झाला नंतर मग मा नाकाचं माझं हाड वाढलं होतं ते नाकात तर मला एकाच एकाच एक एक नाकाने श्वास घेता यायचा मग ते शिद्रही ओपन झालं असे वेगवेगळे वेगवेगळे वेग, अनुभव वेग, 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 यायला लागले आणि सगळ्या हळूहळू एवढी मोठी लिस्ट होती ती सगळी ज कमी झाली आणि मला माहिती आहे मी आता लवकरच याच्यातनं बाहेर पडणार आमवात म्हटलं म्हणजे खूपच वेदना होतात याला इलाज नाही आहे दुसरा ऑपरेशनाचाही काही इलाज नाही पण निरामयमध्ये आल्यापासून माझं जीवन एकदम आनंदी होऊन गेला संधी ऐवजी त्यांनी आमवात असा एक शब्द वापरला कायम तर ह्यात काय फरक आहे म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी ही गोष्ट अवघड आहे समजून घ्यायला ऍक्च्युली जसं आपण मागच्या भागात म्हणलं होतं की सप्त धातू तयार होतात अन्नापासून रस रक्त मेद हे सप्त धातू तयार होतात हे धातू तयार होत असताना जर काही चुकीच्या पद्धतीने तयार झालं तर त्याच्यापासून आम निर्माण होतं साईड इफेक्ट असं म्हणू शकतो आपण त्याला तर तो, तो आम जो आहे त्याचं शरीराला काय करायचं ते कळत नाही कारण तो तसा आहे पण पण वापरता येत नाही म्हणजे पुढच्या धातू सारखा आहे तो अच्छा पण पुढचा धातू नाही अर्धवट काहीतरी झालेला आहे त्याला आम असं म्हटलेलं आहे शास्त्राने तर ह्याच्यात ह्या आमाचा प्र रूपांतर पण संधिवातासारखाच तो सांध्यांमध्ये जाऊन साठतो आणि त्याला आम वात असं म्हटलं जातं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं तसं सा दुखण्याचा जर तुम्ही प्रकार पाहिला तर तशाच पद्धतीचा सगळे सांधेच आखडायला लागतात अशा याला काही जॉईंट्सना लालसरपणा येतो सूज येते आणि तिथे खूप दुखणं असतं अशा लोकांना काही वेळेला आंबट गोष्टी खाल्ल्यानंतर त्यांचा त्रास वाढू शकतो कारण तशा पद्ध तशा पद्धतीच्या काही इंटेक गेला तर त्या गोष्टी परत त्यांच्या उफाळून येऊ शकतात आणि यांनी देखील म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की त्या बेडरिडन होत्या त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांची मुलगी खूप लहान होती आणि त्यावेळेला त्या घरातलं त्या काहीही करू शकत नव्हत्या म्हणजे तो एक गिल्ट आहे ना एका आईला तो नक्कीच असतो की आपण आपल्या बाळाचा व्यवस्थित करू शकत नाही आणि तो तो गिल्ट होता त्यांनी म्हणजे आता संसारात ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागत होतं कणिक मळता येत नव्हती त्यांना त्याच्यामुळे पुढची प्रोसेस करणार कशी कणिक मळता येत नाही ये लाटणं भाजणं या सगळ्या गोष्टी म हे होत्या त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्या अवलंबून होत्या आणि आता म्हणजे जेव्हा त्या आपल्याकडे पोचल्या तेव्हा त्यांची मुलगी मला वाटतं आठवी नववीत होती म्हणजे इतका काळ त्याच्यामुळे कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं की मी काही करू शकत नाही आणि मी सगळ्यांवरती ओझं आहे वेरास त्या उच्च शिक्षित होत्या आणि सगळं होतं पण करू कुठे काय शकते म्हणजे शिक्षणाचा आणि सगळ्याचा उपयोग काही नाही आर्थिक हातभार काही नाही उलटं माझ्यासाठी पैसे जात आहेत आणि माझा कुणाला काही उपयोग नाही ही जी भावना ही तुम्हाला कण 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 मारत असते आणि अशी अनेक वर्ष त्या भावनेत त्यांनी काढली त्याच्यामुळे त्या त्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या की कशासाठी जपती आहे मी आणि जेव्हा आपले काही एपिसोड्स त्यांनी पाहिले आणि असं बरंच माणूस पाहत असतो पण त्याची सत्यता आणि ह्या सगळ्यावरती पण प्रश्नचिन्ह असतं की नक्की हे काय आहे कसं आहे आणि शिवाय त्या बँगलोरला होत्या तर त्यांनी माझ्याशी शेअर केलं त्या म्हटलं की एका एपिसोडमध्ये मी कुणाचा तरी एक्सपिरियन्स शेअर करत होते आणि तेव्हा तो एक्सपिरियन्स शेअर करताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं म्हणजे कोण काय ऑब्झर्व्ह करतं तर त्यांनी ते ऑब्झर्व केलं त्या म्हणल्या की मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि तिथून मला कळलं की तुम्ही खरं बोलताय तुम्ही ते मनापासून सांगताय आणि तुम्ही जे काम करताय ते मनापासून करताय म्हणजे इतक्या बारीक गोष्टी प्रेक्षक बघत असतात आणि ते बघून त्या म्हणल्या मलाही ट्रीटमेंट घ्यायची आहे बँगलोरवरनं येणं अवघड होतं आणि मला हे प्रेक्षकांना सांगायचं की जर तुम्ही येण्याच्या कंडिशनमध्ये नसाल तर येण्याचा हट्ट करू नका तुम्ही तुमची सगळी माहिती ईमेलवरनं पाठवलीत कुरिअरद्वारे पाठवलीत तर आपण लगेच ट्रीटमेंट करू शकतो पण तो हट्ट त्यांनी केला त्यामुळे नाही म मला तिथे जायचं आहे आणि ट्रीटमेंट सुरू करायचे पण त्याच्यासाठी काहीतरी कालावधी गेला ना तेवढा वेळ पुढे गेला ना मग कसं तरी जमवून त्या बँगलोरवरनं आल्या मला आठवतं आहे ज्यावेळेला त्या क्लिनिकमध्ये आल्या त्यांना चालणं अत्यंत अवघड होतं साधारण पाच खुर्च्यां पलीकडे त्या बसलेल्या आणि पाच खुर्च्यांनंतर केबिनचं दार तर तेवढं अंतर यायला त्यांना आधार घेऊन जवळजवळ पाच दहा मिनटं लागली सावकाश 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 त्या आतमध्ये आल्या त्याच्यानंतर पहिली ट्रीटमेंट झाली आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या ज्या बाहेर पडल्या त्या ते तेव्हा त्यांना आधार लागला नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना की ठीक आहे काउन्सिलिंग आणि ह्या त्या गोष्टींनी आपण काही गोष्टी मोकळ्या करतो पण हे जे आहे ना हा जो रिझल्ट आहे ना पहिल्या ट्रीटमेंटचा इथे तो माणूस पॉझिटिव्ह होतो बरोबर आहे आणि आता मी बरं होणार ही हे जिथे तुमच्या निर्माण होतं ना तिथे तुम्ही हंड्रेड पर्सेंट रिसेप्टिव्ह होता पुढची ट्रीटमेंट घ्यायला पुढे त्या बँगलोरला गेल्या तिथनं ट्रीटमेंट घेत होत्या त्यांचे सगळे सगळे त्रास आता जवळजवळ बरे झालेले आहेत आता त्या पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्या जे त्या आता म्हणतात की जे माझं राहून गेलं करायचं मुलांसाठी कुटुंबासाठी ते आता मी करू शकते साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा